1993 मुंबई स्फोटांमधला दोषी याकूब मेमन याच्या फाशीवर शिक्कामोर्तब झालंय. सुप्रीम कोर्टानं त्याच्या शिक्षेत सवलत देण्याची याचिका फेटाळली आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. राम, काय काय अपडेट्स आहेत? बिलकुल मोठी घटना म्हणावी लागेल. मुंबईमध्ये जे 1993 ला बॉम्बब्लास्ट झाले होते त्या संदर्भातला महत्वाचा सूत्रधार जो होता तो याकूब मेमन होता, त्याचबरोबर टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिम हे तिघा जणांनी संपूर्ण मुंबईमध्ये साखळी स्फोट करण्याचे नियोजन केलं होतं आणि त्याच आधारे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र एक पुन्हा एकदा पुढे एक मुद्दा करण्यात आलेला आहे की कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये 20 वर्ष शिक्षा भोगत आहे याकूब मेमन, त्यामुळे एकाच गुन्ह्यासाठी 2 शिक्षा देता येणार नाही. एक त्याची फाशी द्यावं किंवा उम्रकैदची जी शिक्षा होती ती शिक्षा द्यावी, परंतु 20 वर्ष झालं कारागृहामध्ये असल्यामुळे आपल्याला सोडण्यात यावं अशी मागणी केली होती, सुप्रीम कोर्टाकडे केली होती. आता सुप्रीम कोर्टाने ही मागणी नाकारलेली आहे, कारण बॉम्बब्लास्ट मध्ये 257 लोकांचा जीव गेलेला आहे, 10 जण यामध्ये इन्वॉल्व्ह होते आणि गाडीचे जे ब्लास्ट झाले होते, जे बॉम्ब ठेवण्याचं काम होतं, नियोजनाचं जे काम होतं, वाहन आणणे, गाडी आणण्यापासून ते कोणत्या ठिकाणी ठेवण्याचं, या संपूर्ण नियोजनामध्ये याकूब मेमन हा महत्वाचा सूत्रधार होता आणि त्यावरूनच कोणतीही माफी सवलत देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि त्याची जी शिक्षा होती ती कायम ठेवलेली आहे, 20 वर्ष कारागृहामध्ये होता, 20 वर्ष जेलची हवा भोगली असली तरी सुद्धा फाशीची शिक्षा ही नाकारता येणार नाही, फाशीची शिक्षा ही दिली जाईल सुप्रीम कोर्टाने ठणकावून सांगितलेलं आहे. त्यामुळे एक इशारा आहे आतंकवाद्यांना, दहशतवाद्यांना, इथून पुढे असं कोणतेही कृत्य करणाऱ्यांना. याकूब मेमन हा एकमेव आरोपी आहे की ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती आणि त्यानंतर आता त्याला फाशीची शिक्षा होते. इतर आरोपी पैकी दाऊद इब्राहिम असेल, टायगर मेमन असतील, हे परदेशामध्ये गेले. मात्र याच आधारे संपूर्ण केस सॉल्व झाली होती आणि मुंबई पोलिसांनी ही संपूर्ण केस सॉल्व केली होती आणि त्यावर आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्कामोर्तब करून फाशीची शिक्षा कायम ठेवलेली आहे याकूब मेमनची. धन्यवाद राम या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.